नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार तेवीस चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे व या अंतर्गत त्यांना पुरस्कार स्वरूप पाच लाख रुपये रोख रक्कम देण्यात येईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकत्याच पार पडलेल्या बहात्तरव्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे तर आता ही जी बहात्तरवी मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे याचं विजेतेपद हे शॅनिस पॅलासिओस यांनी पटकावलेलं आहे बरे या ज्या सॅनिस पॅलासिओस आहेत या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत तर त्या निकार्गोवा या देशाच्या नागरिक आहेत आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या निकार्गोवा या देशाच्या पहिल्या सौंदर्यवटी ठरलेल्या आहेत आणि तसेच या ज्या पॅलासिओस आहेत या एक मॉडेल आहेतच त्याचबरोबर त्या व्हॉलीबॉल खेळाडूसुद्धा आहेत बरं या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरलेले आहेत तर थायलंडच्या अँटोनिया पोसिल्ड या फर्स्ट रनर अप ठरलेले आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या मोरिया विल्सन या सेकंड रनर अप ठरलेले आहेत आणि ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर येलसालोआडोर या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे श्वेता शारदा यांनी केलेलं आहे बर दोन हजार बावीसच्या या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं तर आर बोनी गॅब्रिएल यांनी दोन हजार बावीसच्या या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि दोन हजार बावीसची ची ही स्पर्धा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात आली होती हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा तसेच दोन हजार एकवीस मध्ये याचं विजेतेपद भारताच्या हार्ना संधू यांनी पटकावलं होतं दोन हजार वीस मध्ये अँड्रिया मेझा दोन हजार एकोणीस जोजी बिनी तुंजी आणि दोन हजार अठरा मध्ये कॅटरिओ नागरे यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे तसेच आतापर्यंत तीन भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकलेली आहे प्रथम एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये सुष्मिता सेन दोन हजार मध्ये लारा दत्ता व दोन हजार एकवीस मध्ये हारना संधू यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा मित्रांनो आता नुकतंच तुर्कस्तानहून भारताकडे जाणारे एक मालवाहतूक जहाज एम च्या युती बंडखोरांनी हायजॅक केलेलं आहे तर आता हे जे जहाज आहे या जहाजाचं नाव काय आहे हेच आपल्याला जा या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर नोट करून घ्या या जहाजाचं नाव एक गॅलेक्सी लीडर असं आहे काय आहे तर गॅलेक्सी लीडर असं या जहाजाचं नाव आहे आणि एम च्या युती बंडखोरांनी हे जहाज हायजॅक केलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा दोन हजार बावीस चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला तर आता हा जो दोन हजार बावीस चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे हा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोन संस्थांना देण्यात आलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरं बर हा पुरस्कार या संस्थांना कशासाठी देण्यात आलेला आहे तर कोविड काळात दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराचं वितरण माजी उपराष्ट्रपती आमिर हंसारी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे बरं याआधी दोन हजार एकवीस मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर प्रथम या संस्थेला देण्यात आला होता आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे व या पुरस्कारा अंतर्गत विजेत्यांना पंचवीस लाख ,00 ,00 रुपये रोख देण्यात येतात सध्या या इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा कोण आहेत तर सोनिया गांधी या या ट्रस्टच्या नोट करून घ्या या इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस तर ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे आठ मध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही पुरस्कार जाहीर झालेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया तर पहा बॅलेंडिओ पुरस्काराने लिओनेल मेसी आणि येताना बोनमती यांना सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस चा युएसआय ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड नीता अंबानी यांना देण्यात आलेला आहे जागतिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार डी वाय चंद्रचूड यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीस चा सकारो पुरस्कार जीना महसा आमिनी सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफ टाइम पुरस्कार मायकल डगलस डच स्पिनोजा अवॉर्ड डॉक्टर ज्योतिया गुप्ता वा रॅमन मॅक्से पुरस्कार रवी कन्नन आणि वा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहा नाथ गोस्वामी आहेत हे एक इतिहासकार होते आणि आता त्यांचं वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांनी कलेवर आधारित सव्वीस पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांचं शेवटचं पुस्तक कोणतं होतं तर द इंडियन कॅट स्टोरीज पेंटिंग पोयट्री अँड पोअर्स हे त्यांचं शेवटचं पुस्तक होतं आणि तसेच गोस्वामी यांनी अहमदाबादच्या साराबाई फाउंडेशनचे उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांना एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये पद्मश्री तर दोन हजार आठ मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा यात काय विचारलेला आहे तर युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर आता जी फोरम आहे याचं आयोजन दिल्ली मध्ये करण्यात येत आहे व हे फोरम एकवीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येईल आणि याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे तर आंतरराष्ट्रीय समिती आणि संयुक्त संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमा केंद्र यांच्या विद्यमाने या फोरमचं आयोजन करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता राखणे या विषयावर आधारित असेल मित्रांनो ही जी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर अठराशे सत्तर मध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी घडामोडीवर संशोधन आणि चर्चेसाठी याची स्थापना करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन पहा जागतिक मत्स्यपालन परिषद भारत चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर आता ही जी जागतिक मत्स्यपालन परिषद आहे याचं आयोजन गुजरात मध्ये करण्यात येत आहे आणि गुजरात मध्ये कोठे तर गुजरात मधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी मध्ये याचं आयोजन करण्यात येत असून याचं उद्घाटन केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ही परिषद एकवीस आणि बावीस नोव्हेंबर अशी दोन दिवस आयोजित करण्यात येईल व या परिषदेची थीम काय आहे तर सेलिब्रेटिंग फिशरीज अँड एक्वाकल्चर वेल्थ अशी या परिषदेची थीम आहे तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे आणि जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा हा आठ टक्के इतका आहे यासच मत्स्यपालन क्षेत्रात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा आयसीसी द्वारे निवडण्यात आलेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम संघात किती भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे तर आता आयसीसी द्वारे विश्वचषकातील सर्वोत्तम आहे व यामध्ये सहा भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवलेलं आहे त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या यात रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी स्थान मिळवलेलं आहे तसेच या संघाचे कर्णधार कोण असतील तर रोहित शर्मा या संघाचे कर्णधार असतील या बरोबरच यामध्ये जे इतर खेळाडू आहेत यामध्ये क्विंटन डिकॉक डॅरेन मिशेल ग्लेन मॅक्सवेल दिलशान मधुशंका ऍडम जम्पा आणि झेराल्ड जी यांना बारावा खेळाडू म्हणून यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारलेला आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलं आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप मध्ये बेंगलोर या शहराने अव्वल स्थान पटकावलेलं आहे सध्या बेंगलोर मध्ये एक हजार सातशे त्र्याऐंशी स्टार्टअप हे महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत व यासह ने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे मुंबईमध्ये ही संख्या एक हजार चारशे ऐंशी इतकी आहे तर दिल्लीमध्ये ही संख्या एक हजार एकशे एक पंच्याण्णव इत इतकी आहे प्रश्न क्रमांक नववा पहा लुक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ते लेक्झेंडर या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत त्यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या त्यांनी याआधी लक्झनबर्ग अर्थमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि ते ख्रिश्चन डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आहेत आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल दिवस हा कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय बाल दिवस आहे हा, हा दरवर्षी वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाची स्थापना कधी करण्यात आली होती तर एकोणीशे चौपन्न मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याआधी एकोणीशे एकोणसाठ पर्यंत हा दिवस ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जात असे बर आपल्या भारतामध्ये हा दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर रोजी आपल्या भारतामध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि या वेळेसच्या आंतरराष्ट्रीय बाल दिवसाची थीम काय आहे तर फॉर एव्हरी चाईल्ड एव्हरी राईट या वेळेस आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला प्रश्ना प्रश्ना का या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद